लक्षवेधकच्या दर्शनतीर्थ क्षेत्राच्या नवरात्री विशेष मालिकेत आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। श्री क्षेत्र तळेगाव टाळटुळे श्री भवानी माता मंदिर येथे आलो आहोत। अशी आख्यायिका आहे की फार पुरातन काळात भवानी मातेचे मंदिर तळेगाव पासून 3 ते 4 किलोमीटर दूरीवर जंगलामध्ये मोठ्या मोठ्या गोठ्याने झाकलेले होते। आजही मोठाले दगड बघून 5 ते 6 माणसं देखील उठू शकत नाही, यावरून असे वाटते की राक्षस काळातील तर हे मंदिर नसेल ना। याच गावातील एक भक्त देवीची भक्ती करायचा, भक्ती करता करता शेवटी म्हातारपण आले, गावावरून जंगलात येणे शक्य होत नव्हते। अशा वेळेस साक्षात भवानी मातेने त्याला म्हटले की बाळा, मी तुझ्या घरी येऊ इच्छिते, पण तू समोर चाल, मागे वळून बघू नको। काही दुरीवर गेल्यानंतर भक्ताने मागे वळून बघितले व देवी त्याच जागी स्थापित झाली। आज तेथे भवानी मातेचे हे भव्य मंदिर आहे। नंदित मोदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवति हे शीति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। अशी पण आख्यायिका आहे की भवानी मातेने लहान मुलीचे रूप घेऊन अनेक लोकांना दर्शन दिले, बरेच लोकांना अपत्य व रोगापासून मुक्ती मिळाली आहे। अशी ही भवानी माता प्रत्येक भक्तास पावणारी म्हणून आख्यायिका आहे। माते आता येणं होत नाही तर मग ठीक आहे, म्हणजे तुला नाही येणं होणार तर आता मीच तुझ्या गावली येतो, तू चाल म्हणजे आता मग ह्या चालला पुढं, फक्त एवढं कर कर्ज म्हणजे काय मांग पुढं मांग फिरून पाहू नको। आता येणं समजा म्हणजे कशा पद्धतीनं असा आवाज कसा होत असेल तर तिचं तिला माहीत, या तर याला माहीत, इतक्या दूर आल्याला कसं मग यानं समजा गाव काठी असताना मांग फिरून पाहिलं तर इथं असतात वीस एवढं असं समजा थोडंसं तिथं दिवसासुद्धा घेऊन लागेल माहीत। हेमाडपंथी मंदिर म्हणजे समजा मोठं मोठे चिरे समजा राक्षसाचे पडलेले आहेत, देवीचा खूपच आशीर्वाद आहे, तर साक्षात दर्शन दिलं मला देवींनी आणि आमच्या घरच्या फॅमिलीला पण खूप आशीर्वाद आहे देवीचा। माझ्या ताईला मूल बाळ नव्हतं 5 वर्ष, तर देवीला मी नवस बोलला की गोड जेवणाचा कार्यक्रम करतो आणि मुलगी किंवा मुलगा होऊ दे, तर आई भवानीनं मुलगी दिली आमच्या ताईला, तर आम्ही गोड जेवणाचा कार्यक्रम इथं पार पाडतो। की हे फार पुरातन प्राचीन काळातले मंदिर होते, इथे नव्याने दुर्गादेवी मांडली असं काहीच नाही। दरवर्षी इथे हजारोच्या लोकसंख्येने भाविक भक्त आपली भावना घेऊन येतात। तिने जर आपला चेहरा विक्रय केला असता तर आम्ही दांडेर होतो, पण कोणा वेळेस पोरीच्या धावत यावी माय पाय भरले आहे म्हणे तिरतीवर भू बाबू बस तिथूनच त्या तिरतीतच गायब झाले साक्षात्कारच आहे मा ते मन भावे जर असलं मनात भावना जे असल्या ते साक्षात दर्शन देते झाली ती दुकानदारची तर लाव बा आपण पहिल्या वर्षी लावलं तर देवी मायनं दिलं दर्शन लाव म्हणे मी यावं म्हणे त्या पाठीमागं मायच्या दर्शनामुळे मग महावाहारतच गेलं। तिनं म्हटलं का पुन्हा याच पैशावर तू घरी दुकान टाक, घरी टाकलं मी दुकान, अजून चालू आहे दुकान माझं।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण नवरात्री उत्सव जरी उत्साहाने साजरा करू शकलो नाही, ते वर्धा जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्राचे दर्शन व संपूर्ण माहिती लक्षवेधकच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना नवरात्री व दसऱ्यानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.